नमस्कार अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात उदाहरणार्थ या ठिकाणी आपण अपूर्णांक घेतला तीन अंश छेद आठ अधिक दोन अंश छेद आठ दोन्ही अपूर्णांकाचे जर आपण छेद पाहिले तर दोन्ही छेद सारखेच आहेत म्हणजे हे समच्छेद अपूर्णांक आहेत आता आपणास काय करायचे यांची बेरीज करायची समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वेळेस काय करायचं तर लक्षात घ्या अंशाची आणि अंशाची बेरीज करायचं म्हणजे अंशामध्ये अंश मिळवायचा पहिला पूर्णांकाचा अंश किती आहे तीन अधिक दुसऱ्या पूर्णांकाचा अंश किती आहे दोन अंश आणि अंश यांची बेरीज करायचं आणि छेद जशास तसा लिहायचा छेद आठ लिहिला तीन अधिक दोन बेरीज झाली पाच आणि छेद किती आहे आठ तर आपल्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे पाच अंश छेद आठ आता काय करायचं आता दुसरं उदाहरण आपण पाहूया समजा दोन ऐवजी या ठिकाणी तीन अपूर्णांक दिलेले आहेत सात अंश छेद चार अधिक तीन अंश छेद चार अधिक एक अंश छेद चार आता याही ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल या तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे आपण काय करणार आहोत जे सुरुवातीच्या उदाहरणामध्ये आपण अंशांशाची बेरीज केली अगदी त्याच पद्धतीनं याही ठिकाणी आपण अंशाची बेरीज करून घेणार आहोत पहिल्या पूर्णांकाचा अंश सात अधिक दुसऱ्या पूर्णांकाचा अंश तीन अधिक तिसऱ्या पूर्णांकाचा अंश एक आहे या पूर्णांकाचे अंश लिहून घेतले आणि छेद जशास तसा छेद एकच वेळा लिहायचा छेद आहे चार बेरीज करूयात सात अधिक तीन दहा दहा आणि एक अकरा छेद चार तर उत्तर आलेलं आहे अकरा अंश छेद चार तर अशा पद्धतीनं आपण जर छेद समान असतील तर समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करू शकतो अशाच प्रकारे गणिताशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद